आता आपण पाहूयात स्टिकी नोट नंतर एखादी इमेज कशी एखादं चित्र कसं शिक्षकाला इथे टाकता येते ऍड इमेज वर क्लिक केल्यावर आपल्याला हा डायलॉग बॉक्स मिळतो आपल्याला वेगवेगळ्या स्रोतातून इमेज इथे कर ऍड करता येते एखाद्या युआरएलच्या सहाय्याने किंवा कॅमेरा म्हणजे डायरेक्ट आपल्या कॅमेरा सुरू करून किंवा गुगल इमेजेस मधनं गुगल ड्राईव्ह मध्ये काही फोटो असतील आपल्याला ते किंवा गुगल फोटोज मधनं आपण करू शकतो आता मी गुगल इमेजेस मधनं एक इमेज घेतो आणि ही इमेज मी आता था, इथे टाकत आहे म्हणजे आपल्याला आपल्या घटकानुसार वेगवेगळ्या चित्रांचा अंतर्भाव सुद्धा या जॅमबोर्ड मध्ये करता येईल सहजपणे आपण पाहिजे तिथे ती इमेज ठेवू शकतो सर्कल आपल्याला एखादं वर्तुळ काढायचं असेल तर आपण वर्तुळ काढू शकतो तसंच टेक्स्ट बॉक्स टेक्स्ट बॉक्स टेक्स्ट बॉक्स, टेक्स बॉक्स म्हणजे काय जसं आपण वर्ड किंवा पॉवर पॉईंट मध्ये एखादा टेक्स्ट बॉक्स येतो टेक्स्ट बॉक्स घेतल्या घेतल्या तुम्हाला इथे दिसेल ए टेक्स्ट कलर आणि अलाइन इथे आपण माहिती लिहू शकतो आपल्याला स्टिकी नोट वापरायची नसेल तर आपण टेक्स्ट बॉक्सचा वापर करूनही आपली माहिती लिहू शकतो ओके okay. आपण हा टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे आणि त्याला अनुसरून इथे आपण अलाइनमेंट पण बदलू शकतो वॉट अफेक्ट रेस्पिरेशन इन ह्युमन्स कॅपॅसिटी ऑफ लंग्स आता इथे याचं स्पेलिंग चुकलेलं आहे तर आपल्याला एडिट करायचं असेल तर आपण एडिट पण करू शकतो बदल करू शकतो आपल्या स्टिकी नोटमध्ये आपल्या कंटेंटमध्ये आणि हायलाइटरच्या साह्याने लेझर असं ना आपण हायलाइटर लेझर वापरतो लेझरच्या साह्याने आपण आपल्या बोर्डवरचा विशिष्ट भाग दाखवू शकतो विद्यार्थ्यांना विशिष्ट भाग लेझरच्या सहाय्याने दाखवू शकतो अंडरलाईन करून दाखवू शकतो किंवा पॉइंट करून दाखवू शकतो हा सिंपल टूल बार वापरून आपण या बोर्डवर काम करू शकतो आता हा बोर्ड समजा भरला माझा आणि आता मला पुन्हा लिहायचा आहे तर आयदर तुम्ही ही क्लिअर फ्रेमनी हा बोर्ड पुसू शकता किंवा जर तुम्हाला तासाच्या आधी तयारी करून ठेवायची असेल आणि वेगळ्या बोर्डवर वेगवेगळी माहिती द्यायची देख असेल जसं पहिल्या बोर्डवर हे दिसतंय दुसऱ्या बोर्डवर मला व्याख्या लिहायची तर दुसरा बोर्ड बोर आपण घेऊयात आणि त्याची आपण बॅकग्राऊंड सेट करूयात त्याच्यावर आपण स्टिकी नोटच्या सहाय्याने लिहूया रेस्पिरेटरी सिस्टम आता मला समजा रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दलची माहिती द्यायची आहे तर ही स्टिकी नोट मी इथे वापरेल आणि मग आता रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दलची माहिती याच्यावर येईल हे भरून झालं हा फळा भरून झाला की आपण पुढचा फळा घेऊ शकतो अशा प्रकारे आपण वेगवेगळे फळे आधीच तयार करून घेऊ शकतो आणि जेव्हा गुगल मीट चा वापर करतो तेव्हा हा बोर्ड गुगल बोर्डने आपल्याला जॅमबोर्ड बोर्ड म्हणून दिलेला आहे गुगल मीटच्या आतमध्ये गुगल मीट, मीट वापरत असताना हा जॅम बोर्ड आपण फळा म्हणून वापरू शकतो आता फक्त शिक्षकच याच्यावर या फळावर लिहिणार का तर नाही आपल्याला विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यायचा आहे तो सहभाग घेण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण हा बोर्ड पुश करू शकतो आपल्या विद्यार्थ्यांकडे म्हणजेच आपण हा बोर्ड आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा लिहिण्यासाठी देऊ शकतो तर कसा देणार तर त्याच्यासाठी शेअर हा ऑप्शन वापरू शकतो हो त्याच्या आधी जर हा आप फक्त आपल्याला मध्ये प्रेझेंट करायचा ऑनलाईन क्लास चालू आहे आणि मीटिंग मध्ये हा फळा दाखवायचा आहे तर प्रेझेंट वर मीटिंग म्हणता येईल किंवा विद्यार्थ्यांनी काहीतरी त्याच्यावर काम करावं असं वाटत असेल तर शेअर करता येईल शेअर करत असताना नेहमीप्रमाणे तुम्ही मेल आय डीच्या सहाय्याने शेअर करू शकता किंवा लिंक घेऊन पण शेअर करू शकता आता लिंक घेत असताना एक काळजी घ्यायची आपल्याला जर आपण लिंक घेणार असू तर इथे रिस्ट्रिक्टेड ठेवायचंय का वन विथ द लिंक करायचंय तर आय हॅव टू टेक वन विथ द लिंक आणि मग वन विथ द लिंक म्हटल्यावर आपला विद्यार्थी फक्त फळा पाहू शकेल का त्याच्यावर काही काम करू शकेल हे पण आपल्याला निवडावं लागेल मला जर असं हवं असेल की विद्यार्थ्यांना पण याच्यावर काही काम करावं तर आपण एडिटर म्हणूया तिथे म्हणजे विद्यार्थ्याला हा फळा मिळेल आणि विद्यार्थ्याला या फळ्यावर या टूल बारच्या सहाय्याने वेगवेगळे काम करता येईल आणि मग कॉपी लिंक असं म्हणून डन म्हटल्यानंतर ही लिंक आपल्याला त्या क्लासरूम मध्ये तिथे समजा गुगल मीट चालू आहे तर चॅट बॉक्स मध्ये टाकता येईल किंवा क्लासरूमला अपलोड करता येईल आणि मग त्याच्यानंतर मग आपण विद्यार्थ्यांनी काय काय काम केले ते पण पाहता येईल आता काही बोर्ड मी ऑलरेडी वापरलेले आहेत एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो की हा जॅमबोर्ड जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा वेगवेगळ्या पार्टिसिपेंटनी वेगळ्या विद्यार्थ्यांनी काय काय लिहिलेले आहे त्या जॅम बोर्डवर ते आपल्याला दिसत आहे बरोबर अशा प्रकारे आपल्याला हा जॅम बोर्ड दिसणार आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण विद्यार्थ्यांबरोबर वेगवेगळ्या अंतरक्रिया करणार आहोत इथे बोर्ड म्हणजे फक्त मी लिहितो आणि तुम्ही पहा असं नसून विद्यार्थी सुद्धा इथे अंतरक्रिया करत विद्यार्थी सुद्धा त्यांची माहिती या बोर्डवर आहेत आपण शेअर ही फॅसिलिटी वापरून हा बोर्ड विद्यार्थ्यांना सुद्धा लिहायला देऊ शकतो वेगळ्या बोर्डवर वेगळ्या बोर्डवर वेगवेगळी माहिती लिहिता येते आणि त्यामुळे एकाच वेळी अनेक फळांचा अंतर्भाव आपण आपल्या अध्यापनात करू शकतो धन्यवाद